आपण करतोलो श्रीखंड, श्रीखंडासाठी चक्का करायचा, चक्कासाठी हे बघा हे अर्धा लिटर दही लावलेलं आहे, या दही असं एक डबा घ्यायचं, ही गाळणी घ्यायची, त्याच्यावर बघा हे असं कॉटनचं कपडं घ्यायचं, कपडं असं घेतलं, या दही त्याच्यात घालूया, या दही या बघा सगळं दही घट्ट झालं आता, या अर्धा लिटर घ्यायचं, अशा कॉटनच्या कपड्यात असं बांधायचं. मी अर्धा लिटरचाच करून दाखवते, अर्ध्या लिटर म्हणजे किती येतात सेकंड होतात, तर बघ असं बांधायचा आणि चार तास तरी असे ठेवून द्यायचं गळत, दाखवते तुमका हे असं बांधलंस की याचं ह्या बघा ह्या पाणी येईल ना, ह्या पाणी टाकायचं नाही, ह्या पाणी तुमचं चपाती भाकरीत घ्यायचा, दह्याचं ताजा पाणी आहे, मी नंतर हे बघा असं बांधायचा, काय करायचं असा ज्या गळत लावला ना जावायचं ना, नंतर आपण त्या सेमकडे ह्या बघा नंतर हे असं लावायचं आणि चार तास ठेवायचं, मग हे का लावलं म्हणजे बघा ह्या बेसिनमध्ये खाली पाणी पडतं, चार तास ठेवलं की नंतर चक्क होतो, अर्धा लिटर दुधाचं चक्क करून ठेवलेलं आहे बघा, हे मस्त असं चक्क झालेलं आहे. आता श्रीखंड करण्यासाठी दोन बदाम, दोन काजू हे किसून घेतले, ही चार ओळी, मनुका, वेलची पावडर, जायफळ पावडर, मनुका आणि साखर, हे बघा हे आता चक्क ह्या फक्त चमच्याने असा बघा मस्त झालेलो आहे, एकदम बारीक नाही करायचं, असं रवाळच ठेवायचं, रवळ ठेवलंच ना की श्रीखंड मस्त लागतं, हे बघा असं जास्त बारीक नाही करायचं, असं केलं की ह्याच्यात साखर घालायची, तुमका किती गोड हवी किती त्याच्याविषयी नाही, माका गोड जास्त लागतं म्हणून मी एवढी घातले, चार मोठे चार चमचे घातले म्हणजे तेवढं चक्क तेवढंही घातले, हे बघा ही अशी त्याच्यात चांगली ओळायची, हे बघा हे असं ढवळून झालेलं, चांगली साखर मिक्स केले, आता त्याच्यामध्ये ही एक चमचा वेलची पावडर टाकतेले, हे एक जायफळ पावडर टाकतेले आणि हे बघा ही चारोळी घेतलं, ही भाजून जराशी घेतलं आणि काजू बदामाचे पीस, हे काय माहिती आहे तुम काय तुम्ही सगळ्यात नाही टाकलास तरी हरकत नाही, नुसती वेलची पावडर साखर टाकलास तरी श्रीखंड चांगला होता, असं काही नाही सगळ्याच टाकू का म्हणून, त्याच्यात म्हणजे आता घालतले हे डेकोरेशनसाठी माझ्याकडे होते म्हणून घातले मनोके आणि हे काळे मनोके, त्याने जरा या चांगला दिसतो, हे बघा हे श्रीखंड झालं, हे बघा हे आता श्रीखंड बघा किती घट्ट झालेला आता बघा, कारण चक्क्यामधलं पाणी मी जास्त काढते, मग असं ड्राय श्रीखंड आवडतं, तुमका जर पातळ हवं तर पाणी चक्क जरा पातळ करून ठेवा, हे बघा श्रीखंड तयार झालेलं तुमच्यासाठी ठेवलेलं हा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.